सोलापुरात दिनांक 29 एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संयुक्तिक जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात येत्या 29 एप्रिल रोजी होम मैदानावर सभा होणार आहे. मोदींच्या सभेकडे संपूर्ण सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचं लक्ष लागलं आहे. त्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांना काउंटर अटॅक करण्यासाठी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सायंकाळी एकत्रित सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा कर्णिकनगर येथील मैदानावर 4 वाजता होणार आहे. याबाबत शिवसेना नेते उत्तम प्रकाश खंदारे, पुरुषोत्तम बर्डे, अस्मिता गायकवाड, शरद कोळी, अजय दासरी, गणेश वानकर तसंच विष्णू कारंपरी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. आणि उद्या 29 एप्रिलला आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय राष्ट्रवादीचे सर्वेसर्व नेते शरद पवारजी साहेब यांची संयुक्त जाहीर सभा होणार आहे. आणि त्या सभेच्या निमित्तानं आपल्या माध्यमातून सोलापूर लोकसभेतील जनतेला आवाहन करावं की कर्णिकनगर चिल्ड्रन पार्कच्या शेजारी जे मैदान आहे त्या मैदानामध्ये 29 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता सभा होते. त्याच पद्धतीने मध्य विधानसभा मतदारसंघाची सभा माननीय उद्धव साहेबांची 30 तारखेला होती. पण शरद पवार साहेब म्हटले की आपण दोघंही जाऊन होतो 29ला त्यांचा प्रोग्राम झाला म्हणून घेतली. ती सभा अत्यंत भव्य होईल. येणाऱ्या प्रत्येक सभेला शिवसेना उद्धव साहेब ठाकरे, शरद पवार गट आणि काँग्रेस हातात हात म्हणून काम करत आहेत आणि करतील.